एकही ॲडिशनल कॅन्डिडेट डिक्लेअर झालो ना. आता ही परिस्थिती अशी कित्या खातीर पांडुरंग असे कितले दीस आम्ही स्पेक्युलेट करत राहपाचे, आमची कोणच दया माया कंद मरे. बीजेपी करतलो खचो कॅन्डिडेट तो पण मागीर आपण करतलो म्हणून काँग्रेस रावला, आणि काँग्रेस खचो कॅन्डिडेट दितली ते पण आपण कोणतरी दितलो म्हणून बीजेपी रावला. आणि दोघांचे फाटले तीन चार दीस जी दिल्ली मिटींग जायत असा तेतून दोन दोघांची कॅन्डिडेटांची हे नावं फायनल जावपाचेर असा, पण हे डिलेट टॅक्टिक जी चाललेली असा न्ही ती बिकॉज ऑफ दीस की तू कोण पहिले आप तू कोण कॅन्डिडेट हे पळोवपाक रावला ते. आणि असे झाला दोन पार्टी कडे सध्या काँग्रेस भाजपान आपलो उत्तर गोयातलो कॅन्डिडेट दिला, दक्षिण गोयात त्याचे असं झालं की पहिली फॉट भाजपाकडे यादी जी असा ती डझनाच्या वयर गेल्या. म्हणजे कॅन्डिडेट खूप असा पण जिंकतलो कोण भीतर हो प्रश्न आहा. तर म्हणून बीजेपी रावल्या की कोणाक कसे करप काय म्हणून मॅनेज करप. आणि काँग्रेसीचं झालं असे की दक्षिण गोयात आणि उत्तर गोयात दोन्हीकडे काँग्रेसचे कॅन्डिडेट जे असा ते काँग्रेसकच भरोसा ना की हो मनीस जिंको शकता काय म्हणून. आणि काँग्रेसची हिस्ट्री जर तुम्ही काढून पहिली जाल्यार काँग्रेस हो असो आहा की ऐन वेळार सेटिंगा करून त्यांच्यानी कोणाकूय तिकीटी दिल्ली असा. म्हणजे तुका येत असतली खेमलो सावंताक एके टायपार खंय व्हरून आमोणच्या व्हरून सांगार खंय तरी उडयल्लो, आणि वाळपय लक्ष्मण सावर्डेकराक बी तिकीट दिवन हो काँग्रेसीचो रिकॉर्ड आहा, हिस्ट्री आहा काँग्रेस. सो हे दोनूय पार्टी आता पहिली फावट हांवें बीजेपीक तरी पळयला की अशा अडचणीन सापडले की त्यांच्या कडेन कॅन्डिडेटाचो शोध जो आसा तो अजून पूर्ण जायना. आणि काँग्रेसी तर हांवें म्हटले अशें की काँग्रेसी कडेन लोक आसा पण काँग्रेसीक भरोसो ना की हे कोण टिकतले कोण उरतले आणि फाल्यां कोण बंडखोर करतलो काय ना हाचो कसलोच भरोसो ना काँग्रेसी कडेन. म्हाका दिसता की हे सगळे जे चल्ला हे मॅच चला ती अविश्वास जो आसा उमेदवारांचेर आणि जिंकपाचो अविश्वास जिंकतले काय ना हाची गॅरंटी ना. अविश्वासाचे वातावरणा खातीर हे सगळे डिले जावपाक लागला. किती जनरली हे पहिले ॲप बरे हा पण पहिले ॲप आता तीन आठवडे झाले पहिले ॲप चालू असा एक आणि श्रीपाद बाबू म्हाका दिसतो बऱ्यान सुटलो म्हणपाचे ताजे नाव जर ओळखून उरिल्ले जाल्यार आता मेरेन इमेजीन कर किती किती स्पेक्युलेशन करपाक तुझा स्कोप असतालो. काँग्रेसीन जे किती चाललं काँग्रेसीन आपली प्रथा बदलिल्ली ना परंपरेप्रमाणे. काँग्रेसीची परंपरा ही 15 दीस पहिली फॉर्म भरच्या आदल्या राती सुद्धा कॅन्डिडेट डिक्लेअर झाला तो तातूं कांयच नाविन्य ना काँग्रेसीचो झालो ना म्हणून. नाविन्य असं ते बीजेपीचे. बीजेपी जनरली पहिली तयार असता कॅन्डिडेट असता सगळे असता आणि 1.5-2 वर्ष जेव्हा तुम्ही त्या सेकंड लीड म्हणजे पडिल्ल्या कॉन्स्टिट्युएन्सीतल्या 164 ती कॉन्स्टिट्युएन्सी ताजेर जेव्हा तुम्ही 2 वर्ष काम करतात तुमचा कॅन्डिडेट असू जाय आशिल्लो थंय तो ना. सो बीजेपी खातीर ते नावीन पण आता दोन्ही पक्षांचे जर तुम्ही या सिच्युएशनात कंपॅरिझन करशात काँग्रेस इज ॲट लुजर्स एंड इन दॅट वे. कारण बीजेपीची यंत्रणा तुम्ही कितेंय म्हणली ना जाल्यार बूथ प्रमुख आणि 50 प्रमुखा मेरेन ती यंत्रणा असता सज्ज असता. सो फाल्यां सकाळी कोणीही कॅन्डिडेट दिलो ते स्ट्रक्चर तांचे वेल सेट असा इमिडिएट ते कामा लागू शकता आउटपुट देऊ शकता अशी तांचो सेटअप असा. काँग्रेसीचो तसो असा काय किती काँग्रेसीचो तसो ना. सो काँग्रेसीन खरें ते पहिली करप. दुसरी गजाल ते तांकां वयल्यान जी गायडलायन असा बाबा कॅन्डिडेट कोणी असू लोटस महत्वाचे तांकां वयल्यान किती सांगला हांव आणि कमळ मधलो कॅन्डिडेट लागना. कॅन्डिडेट दितो तो त्या 50 प्रमुख धरून बूथ प्रमुख धरून लिडरांनी मेरेन निवडून हाडपाचो तुमकां कॅन्डिडेट कोणी. आतां तीच भाशा बीजेपीवाले उलोवपाक लागले. बट द इश्यू हियर इज नॉर्दन स्टेटी हिंदी हार्टलँड ज्यो स्टेटी आसा थंय मोदीचो करिश्मा चलता. थंय हें फक्त कमळ फक्त मोदी हें चलता. हिमाचलान सुद्दां तें चल्लें ना पंजाबान तें चल्लें ना. जय मोदीचो करिश्मा ना थंय पार्टी किंवा लिडर किंवा कमळ कॅन्डिडेटही महत्वाचं ठरता. कॅन्डिडेट आता साऊथात किती साऊथ इंडियेचे असू नाल्या साऊथ गोयचे असू साऊथ हे रिजनलिस्टीक इंडियेची साऊथ तशीच अँड दॅट साऊथ स्टार्ट्स फ्रॉम गोवा. गोवा कर्नाटक तामिळनाडू आंध्र केरळ साऊथ फ्रॉम साऊथ गोवा. सो साऊथाक जर साऊथाक आम्ही सभा पळयल्या साऊथाक जर तुझो फोकस पडलो ना जाल्यार त्या फाल्यां सकाळी लोटस आणि आपूण हे चलतले काय किती. पण बीजेपी लोटस आणि आपूण हाजेर बरो इंटरेस्टिंग किशोर प्रश्न
जी बीजेपीची स्टाईल असतात आणि यांना मेरेन आपल्या आमदारांक सांगला असताना तुमच्या मतदारसंघात इतली लीड मिळूकच जाय असे साऊथचे तरी नॉर्थचे बाबडे दिद्दीत आयल्यात न्ही तांकां एकच मायकलाक सांगचे पडटलं तांकां ज्या जाग्यार तांकां फाटले खेपे लीड मेळना अदरवायज तांकां साऊथचे सगळे जे खडेघाट सारखे आहात आता आलेक्स सिक्वेराक ते कितें सांगतले म्हाका खबर ना पण बाकीच्याक तांकां सांगचे पडलां ही लीड तुमी दिवंकच जाय म्हणून तांकां बाबड्या उमेदवारच खबर ना सध्या आणि काँग्रेसीची परिस्थिती अशी आहात सुयशान जो मुद्दो काढलो काँग्रेसीक खरे म्हणजे एक फर्स्ट मुव्हर ॲडव्हान्टेज ऑर सेकंड मुव्हर फर्स्ट मुव्हर ॲडव्हान्टेज सध्या अर्जीन घेतल्या सेकंड मुव्हर ॲडव्हान्टेज तरी घेऊची एक संद आशिली जी काँग्रेस घेऊन सोदना हे किती आहे ती स्टायता मरे आमकां ना म्हणजे सुयशान जसे सांगले की काँग्रेस काँग्रेसी भीतर नवीन कायच चालना ती परंपरा ते काँग्रेस फुडे व्हरतात त्यांचे लास्ट टायमार कॅन्डिडेट डिक्लेअर जातात आणि म्हाका दिसता सध्याच्या सिच्युएशनान ज्या पद्धतीन बीजेपी वागता त्या पद्धतीन काँग्रेसीन निमण्या वेळारूच उमेदवार जाहीर करप हे सेफ नाजाल्यार ना ना 100% व्हरतले 100% ते अशी सिच्युएशन हाडटले काँग्रेसीचेर की काँग्रेसीक तकली सकयल घालची पडटली कारण ते सगळ्योच यंत्रणा ज्या पद्धतीन ते आयज देश पातळीचेर आम्ही जर बारीक सारीक गजाली पळय जाल्यार काँग्रेसीन आपली भूमिका घेतल्या ती बरोबर आहे पण बीजेपीक जेन्ना कॉन्फिडन्स 400 पार 370 हे ज्या पद्धतीन बीजेपी भीतर कॉन्फिडन्स दिसता ती बीजेपी इतली कॉशियस कित्याक झाला हो खरो प्रश्न असा आता नॉर्थ गोवा श्रीपाद नायकाची त्यांच्यानी उमेदवारी जाहीर केली म्हणजे कितें की त्यांना आणि परत नॉर्थ गोवाचे तकलेक पेज नका असलो कारण श्रीपाद भाऊ तिकीट मेळटा ना मेळटा चर्चा जातकूच त्यांच्या इतले सगळे वाटेसून प्रेशर येयलो की त्याच्यापेक्षा श्रीपाद भाऊकूच दिलेली बरी त्यांच्यानी सुटका केली तेथूनसून निवडून हाडटले कारण त्यांची यंत्रणा दिली भाऊची सुटका झाली तेथून दक्षिण गोय जसे सुयशान 2 वर्सां पहिली तुम्ही प्लॅनिंग करतात थंयसली यंत्रणा तयार केल्या 15-20 पैकी 15 आमदार तुमच्या वांगडा असतात इतले असूनही दक्षिण गोयची उमेदवारी कित्याक जाहीर जायना हो आता प्रश्न येला तेथून मधीत तुम्ही बायलांक तिकीट म्हणून त्या सगळ्या बायलांक ऍक्टिवेट केल्यात सगळी बायलां आता ऍक्टिवेट झाली की बायलांक मेळू शकता म्हणून फाल्यां तुम्ही त्यांची नावां बेश्टीत केली त्यांना ऍक्टिवेट केली आणि परत असली तशी कोणाक जर तिकीट दिली त्यांची परत नाराजी निर्माण जातली आता नाराजी बिराजी बीजेपी कायच नसता कालूय सदानंद शेट तानावडेन झाला की आमकां चिन्ह महत्वाचे लोटस इज द कॅन्डिडेट हे सगळ्यो गजाली गोंयांत कितपत चलतल्यो ह्यो पळोवच्यो पडटल्यो आमकां कॅन्डिडेट हो तितलोच महत्वाचो असता आणि सध्याच्या परिस्थितीन दक्षिण गोंया खातीर तरी कोण मनीस हो इम्पॉर्टंट असतो आणि त्याचेरूच ठरतले दक्षिण गोयचो खासदार कोण असतो तो हय जॉयल हे जर सांगले की ना दोन्ही गजाली तुम्ही लीड देऊकच जाय कोणी असू उमेदवार हे चलतले काय किती नंबर 1 आणि नंबर 2 काँग्रेस कित्याक शेणल्या प्रमोद फर्स्ट युअर फर्स्ट क्वेश्चन बीजेपीन इतले कॉन्फिडन्स दाखयले इन द रन अप टू दीस इलेक्शन्स दॅट असे स्टेटमेंट केले की यु नो 1 लाखाच्या वयल्यान एकवटी लीड मेळटली आता स्टेटमेंट येयलो की लोटस इज अ सिंबल मोदी इज द फेस असे म्हणून येयलो सो यू आर कंप्लिटली कॉन्फिडंट ऑफ युअर सेल्फ ओके देन इफ यू आर कॉन्फिडंट यू तुम्ही सगळे फिल्डिंग लायिल्ले आसा सगळे कडेन तुमचे बीजेपीचे जे लिडर्स आसा आणि द सीएम इज टॉकिंग अबाउट द लॉ ऑफ पर्सेंटेजीस अमुक पर्सेंटेज हिंगा असतली हिंगा पर्सेंटेज दुसरी असतली आफ्टर हॅविंग सेड ऑल ऑफ दीस why are you not able to pick one candidate because tumche sagle jalles asa you have said that okay fine we are just going to win it by 1 lakh margin so ata itle kashe jale ki tumhi ata hesitate jata ki you are thinking that can this candidate win ashe jale no tumche to madin jale asle ki oh candidate that is what you are talking about right now you are talking about winability so तुम्ही आता हेजिटेट झाल्यात ते तुम्ही आता त्या बायलांत सांगता की हे कमळ आणि मोदी इज द फेस आणि 1 लाख जिंकतले म्हणून दिस इज ऑल हॉलो बिकॉज यू आर नॉट एबल टू गेट अ कॅन्डिडेट टू फील्ड हु एव्हर दॅट अ कॅन्डिडेट इज फ्रॉम काँग्रेस बिकॉज यू नो दॅट दॅट सीट डझंट बिलॉंग टू यू सो दॅट कॉन्फिडन्स फर्स्ट ऑफ ऑल इज लॅकिंग इन यू बायलांत तुम्ही दाखवतो आमदार जरी तुमचे कडेन असले जाल्यार ह्या डिलेक लागून आज बीजेपीनच खंय तरी आपल्याली बाजू घट्ट असा काय ना असा एक दुबाव तयार केला सेकंडली व्हाट हॅपन्स इज इफ सी इफ यू आर सेइंग दॅट नाव द सेंटर इज डिसायडिंग ऑन द बिग स्टेट्स नाव अँड दे हॅव केप्ट बॅक द स्मॉलर स्टेट्स फेर इनफ स्मॉल स्टेट एकटोच कॅन्डिडेट सिलेक्ट अनाउन्स केलो आणि दुसरो कॅन्डिडेट खंय गेलो स्मॉल स्टेट असे कुडके करून तुम्ही एक पहिलो आणि एक मागेर म्हणून करता पण काँग्रेसीचे किती झाला दॅट इज हे बीजेपीत झालं काँग्रेस एज किशोर सेट अँड सुयशान सेट
दे आर त्यांची हॅबिच्युअल ते फाल्या इलेक्शन म्हणल्यावर फाल्या लास्ट डे ऑफ सबमिशन म्हणल्यावर तो आयज ते फॉर्म फील करता. इट्स नथिंग न्यू. एव्हरी इलेक्शन यू सी काँग्रेस हॅज नेव्हर कम आउट विथ अ कॅन्डिडेट वेल हेड वेल इन ऍडव्हान्स. 10-15 दीस बीजेपीच्या लिडरांची भाषा बदलल्या. ते असे म्हणजे इंडिकेशन्स दिल्या भाषेन की कमळाकूच मतां मारपाक जाय मनीस मताचो न्ही. इतकी वर्सां हे जे लिडराचे लिडर त्यांचे जे आशिल्ले जे कोर कमिटीचे मेंबर आसात वेगवेगळी पदां घेवन पार्टीतली आसात ते तांकां मताचे ना. ते म्हणटात की आतां कमळ महत्वाचें आसा. असे म्हाका दिसपाक लागलें की बीजेपी खऱ्यांनीच साऊथ गोवान कितें तरी वेगळे सरप्रायज दिवपाचे तयारी अशें दिसपाक लागलें. हांव दुसरे भशेन इंटरप्रिटेशन करतां. जेन्ना पार्टी सांगता मनीस म्हत्वाचो ना आपूण म्हत्वाचो आनी कमळ, बीजेपीक अशेंय जालां आसूं शकता की तुमी जे भायले सगळे हाडल्या कोण कोण आमदार चिकटावन तांची सगळ्यांची चार तोंडां चार कडेन आसात. ताका लागून फाल्यां सकाळीं प्रत्येक जाण जसो हांव आमदार म्हणून जेन्ना रावतां तेन्ना फूल फ्लॅश भायर सरतां. हांव पयशे घालतां कार्यकर्त्यां भायर काडटां वॉटरां भायर काडटां जेन्ना हांव रावतां तेन्ना. जेन्ना लोकसभेक दुसरो कॅन्डिडेट दवरता तेन्ना हे परकी आयिल्ले आमदार आपल्या खातीर बाबा खरेंच वावुरतले काय ना भितरल्या हाजो पक्षाक दुबावा म्हणून एक कॉमन पहिली कमळा मत मारा आणि हाका पळया तुमचे पर्सनल हे करूं वचनाकात. ही घडये ह्या भायल्यान आयिल्ल्या आमदारांक शिटकावणी आसतली